मराठी महिन्यातील ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमे दिवशी सर्वांनी मनोभावे ऐकावी अशी सत्यवान आणि सावित्रीची ही प्रेरणादायी कथा पूर्वी भद्रदेशामध्ये अश्वपती नावाचा राजा राहत होता त्याला मुले नव्हती तो निपुत्रिक होता त्यामुळे त्याने अनेक मोठमोठ्या पंडितांना बोलावून सांगितले की मला मुले नाहीत तेव्हा तुम्ही काहीतरी उपाय करा जेणेकरून मला मूल होईल यावर एक पंडित म्हणाले की तुला एक मुलगी होईल पण ती बारा वर्षाची असताना विधवा होईल यानंतर राजाने खूप यज्ञ वगैरे केले पुढे त्याची पत्नी गर्भवती झाली तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचे नाव सावित्री असे ठेवले गेले सावित्री ही अतिशय सुंदर नम्र हुशार आणि बी मुलगी होती पंडिताने तिची जन्मकुंडली पाहून राजाला सांगितले की ही बारा वर्षाची होताच विधवा होईल यावर मार्ग म्हणजे सावित्रीने वटसावित्री पौर्णिमा व पार्वतीची पूजा करावी सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासमवेत जंगलात राहत होता तेव्हा भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच राहिले असल्याचे माहित होते त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला पण सावित्रीने तो अमान्य केला ती म्हणाली मी एक हिंदू स्त्री आहे मी एकदाच पती निवडते आणि प्रत्येक सुख दुखात मी सत्यवानास साथ देईन तिने पुढे सत्यवानाशी विवाह केला सावित्रीला माहित होते की ती बारा वर्षाची झाल्यावर विधवा होणार आहे ती बारा वर्षाची झाल्यावर ती सत्यवानास जंगलात लाकडे तोडण्यास मीही तुमच्याबरोबर येणार म्हणून विणवू लागली सत्यवानाने तिला समजावून सांगितले की तू जर माझ्याबरोबर आलीस तर तुझ्या अंध सासूसासऱ्याची सेवा कोण बरे करेल तेव्हा सावित्रीने सासूसासऱ्यांना विचारले की आज माझी जंगलात जाण्याची इच्छा आहे मी जाऊ का त्यावर सासूसासऱ्यांनी आनंदाने तिला परवानगी दिली सत्यवान आणि सावित्री दोघे जंगलात लाकडे तोडायला गेली लाकडे तोडता तोडता सत्यवान चक्कर येऊन खाली पडला सावित्री रडू लागली तिला काही सूचनासे झाले तेव्हा तिने सत्यवानाला वडाच्या झाडाखाली ठेवले तेव्हा थोड्या वेळात यमधर्म तिथे आला व तो सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्रीही आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळेला सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला यमराज म्हणाले हे सती नवरा बायकोची साथ फक्त पृथ्वीवर मी तुझ्या पतीला यमलोकात नेत आहे तुला येता येणार नाही तू मागे फिर यावर सावित्रीने पतिव्रता स्त्रीने पतीच्या प्रत्येक कार्यात साथ देणे गरजेचे आहे तसेच मी प्रत्येक परिस्थितीत पतीची साथ देणार असे सांगितले आणि ती यमधर्माच्या मागे, मागे चालू लागली माझे पण प्राण घ्यावे लागतील म्हणून हटून बसू लागली तिच्या निश्चयाने हतबल होऊन यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून दुसरा कोणताही वर मागायला सांगितला सावित्री म्हणाली माझ्या आईवडिलांना पुत्र व्हावेत यमधर्म म्हणाले तताच यानंतर ही सावित्री तिथून हटेना तेव्हा तिने दुसरा वर मागितला माझे सासू सासरे अंध आहेत त्यांना दृष्टी यावी यावर यमधर्म म्हणाले ततास इतके वरदान मागूनही ती यमधर्माचा पाठलाग सोडेना यमधर्म म्हणाले तू अजून कोणताही वर माग पण मी तुझ्या पतीचे प्राण देणार नाही सावित्री म्हणाली मला पुत्र व्हावेत बस यमधर्म म्हणाले तथाच तू असे म्हणून सत्यवानाचे प्राण घेऊन यमधर्म चालू लागले तेव्हा सावित्री म्हणाली तुम्ही माझ्या पतीला जर घेऊन गेला तर मग मला पुत्रप्राप्ती कशी होणार यमधर्म म्हणाले हे स्त्री तुझा पती तर जिवंत नाही पण तू वटसावित्री आणि पार्वतीची पूजा केल्याने तुझा पती जिवंत होईल आणि त्याप्रमाणे सावित्रीने वटसावित्री पूजा करून सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशा रीतीने सावित्रीने मृत्यूलाही नमवले हुशार सावित्रीने एकाच वरदानातून पतीचे दीर्घायुष्य निपुत्रीक वडिलांना पुत्र आणि सासू सासऱ्यांचे गेलेले डोळे मिळवले अशा सावित्रीचे पूजन दरवर्षी करणे आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल तसेच शास्त्रविज्ञानाची सांगड घालून आपले सण आणि परंपराही जोपासल्या जातील